ते तुपी त्या तुपी वाढलेल्या सगळ्या शेतकऱ्यांनी बंदच केलं नांगर वखर काहीच नाही नुसतं ग्रास कटर राहण्याचं आणि गवत जागच्या जागी जिरवायचं अहो आज तुम्ही त्या जमिनीची अटॅचमेंटच संपलेली आमच्या शेतकऱ्याची आम्ही मॅक्झिमम ह्या पावलीने पार इथं मोटरसायकल आणणार स्टँडला लावणार इकडं तिकडं पाहणार स्टँडवर ओळवणार आणि परत मी जाणार ही आजची अवस्था आलेली आहे जी मायमावली आपले संसार चालवते आपलं आयुष्य घडवलं आहे जिनी तिच्यासाठी आम्हाला थांबायला वेळ नाही पण तुम्ही बोलल्यामुळे अनेक लोकांचा फायदा पण माझं कसं म्हणणं आहे आता जर असा फरक जर येत असेल तर तुम्ही याचा अभ्यास करायला पाहिजे शास्त्रज्ञांनी पुढची स्टेप काय नेमकी रिझल्ट कसा आला एक संशोधन तर केलं पाहिजे हा ठीक आहे माझं पीक हलकं भारी पण माझं पीक आहे ना गावतातलं त्याच कारण आता हे शेजारचं आता त्यांची पीक वाढले म्हणजे त्यांनी युरिया जास्त वापरलेला आहे त्यांचा म्हणजे तो नत्र स्थिरीकरण हा जो प्रकार आहे आज आपल्या हे गावतानी काही हवेतलं नत्र ओढले ते पिकाला नाही गेलं काही जमिनीतलं ओढले ते पिकाला नाही गेलं ते बॅलन्स राहिल्यामुळे आपली ग्रोथ व्हिजिटेटिव्ह ग्रोथ दिसत नाही आहे पण हा आम्ही मान्य नाही करू mm. ह ते पाहुण्याचंही भारी होतो वा mm. पण ते भारी होतं हलकं होतं का होतं ह्या mm. ह्यावर अशी साधक बाधक चर्चा घडणं गरजेचं आहे आणि ह्याच्यात काही त चांगले शेतकरी सहभागी होणं गरजेचं आहे की एक असं जनरल चर्चा सतरा टाईप एक दोन चार पाच शेतकरी बोलवायचे आणि ह्या विषयावर मंथन दीपक जोशी म्हणतो म्हणून नका खरं म्हणू ठीक आहे दीपक जोशी पण मी माझं समाधानी आहे मी जर समाधानी नसतो तुम्ही काय का मला कुत्रं थोडीच चावलं आहे मी कशाला मारायला केलं असतं आता आम्ही पारंपरिकही पाहिले तेव्हाही सुखी होतो आम्ही नव्वदच्या दशकापासून दुःख सुरू झालं आम्हाला नव्वदच्या दशकापासून लालची लावले सगळ्या कंपन्यावाल्यांनी आमचं पीक असं आमचं पीक पसं दोन पीक घ्या तीन पीक घ्या नव्वदपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता हो काहीच नव्हतं आम्ही रोगरवर एंडोसाल्फानवर कापसं आणलेले आहेत रोगरसारखं सामान्य कीटकनाशक परंतु आ, नंतर ते बदलत चालला विषय आणि यंत्रणेने हे हायडेन्स लावा प्लांट पॉप्युलेशन वाढवा प्लँट पॉप्युलेशन वाढवली तर तुमच्या जमिनीचं से सेंद्रिय कर्ब आज मायनसमध्ये जात आहे तर प्लांट पॉप्युलेशन वाढवली तर त्याचं अजून काय होईल आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जमिनीला काय देत आहे मुख्य म्हणजे विचार योगेश सर हा झाला पाहिजे की जमीन जशी आपल्याला पीक देते तर त्या पिकाच्या मोबदल्यात तुम्ही जमिनीला काय देत आहे आज तुम्ही हॉटेलमध्ये जेवले तर तुम्हाला पैसे द्यावे लागतात किती जवळचा असला तरी कमी घेईल जास्त घेईल तर मग जमीन आपल्याला पीक देते पिकांच्या पिकाच्या अगेन्स्ट आपण काय देतोय mm. माझं काय म्हणणं आहे आज आपण आपल्या जमिनीची जर अवस्था पाहिली mm. तर आपल्याला जमीनच समृद्ध करणं आहे आपण जे घरात समजा आता ती टीका होते mm. तुमच्या घरात पाच अँड्रॉइड मोबाईल असले mm. तर तिथं तुम्ही खर्च करायला रिचार्ज मारायला मागे पुढं पाहत नाहीत mm. दीपक जोशी बेसिक फोन वापरतो तर रोज दहा पाच जणं नावं ठेवतात काय यार देवा तुमचे काय तुम्हाला कसं पाहिजे तुम्ही किती फिरता राहा असो तसं का तिथं चाल लगेच हे होणार आणि माझं म्हणणं आहे तुम्ही फिरा शेतात फिरा सुखदुःख पहा तुम्ही पिकाच्या बरोबर फिरास आणि मी दिवसभर इकडं तिकडं मला ते मजूर म्हणतात दादा बसा ना हो एका जागी अहो आज तुम्ही त्या जमिनीची अटॅचमेंटच संपलेली आमच्या शेतकऱ्याची आम्ही मॅक्झिमम ह्या पावलीने पार इथं मोटरसायकल आणणार स्टँडला लावणार इकडं तिकडं पाहणार स्टँडवर ओळवणार आणि परत मी जाणार ही आजची अवस्था आलेली आहे जी मायमावली आपले संसार चालू आप दुर। ते आपलं आयुष्य घडवलं आहे जिनी तिच्यासाठी आम्हाला थांबायला वेळ नाही हे दुर्दैव आहे ना ठीक आहे विक्रमी उत्पन्न काढलं सगळं झालं किती फरक पडला आयुष्यात आयुष्यात किती फरक पडला नाही नाही तो विक्रमी काढणारा मेंटली हँगच असतो आज जसं आम्ही सुकून मीन आमची बायको झोपू शकतो हा होईल वहिनं झालं गाव तडपहू आज मानसिक स्वास्थ्य जसं जमिनीचं आज आरोग्य आहे जसं त्याबरोबर तुम्हा आम्हाला शेतकऱ्यांना मानसिक स्वास्थ्य जपणं गरजेचं आहे पेशंट वाढत चालले आहेत बी पी डायबिटीजचे खेड्यातही पेशंट प्रचंड वाढत चाललेत प्रचंड वाढत चाललेत घरोघर पेशंट झालेत बिनगोळ्याचा माणूस नाही राहिला मला ते झालं ते दुकानदार सांगतो तुम्ही ते घ्या बरं तुम्ही ते घ्या बरं त्या चक्रविवाहात तुला सांगतो हँग झालेत लोक ज्यांच्याक आरासमोर गाड्या घोडे दिसतात त्याच्यातले मोजके बोटावर मोजणे इतके लोक सुखात आहेत बाकी ज्यांचे कृषी सेवा केंद्र के फोन चालूच राहते म्हणजे बँकेने तुम्हाला कर्ज दिलं म्हणजे त्यांचा तो धंदा आहे हो तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे पाहून दिलं तुमच्या प्रॉपर्टीकडे पाहून दिलं आहे हा आपला समज आहे बँगलोवर आपल्याला काय कोणत्या बँकेत गेलो गेलो की आपल्याला ही फार भूषणावाह गोष्ट नाही आहे तर ठीक आहे प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी आहे आमच्या विचारधारेचं तू तु नसेल तुमच्यासारखे योगेश सर नसतील परंतु हा गांभीर्याने घ्यायचा विषय आहे आणि तो घेतला जात नाही हा जर मानसिक स्वास्थ्य जर गेलं पागल होतं पूर पोरं तुम्ही कोणत्या गावात प पा, पाच पन्नास पोरात तुमच्याही गावात असतील तुमच्या तुकार बसलेलेच असत यांचं भवितव्याचबद्दल कोण विचार करतं आहे का मूर्द दे ते उत्पन्न फितपन मरद मी तुमतो स्वास्थ्य सामाजिक स्वास्थ्य बिघड चाललंय त्यावर कोण बोलत आहे का का नाही बोलत पार मग त्यातून तुम्हाला जर मानसिक स्वास्थ्यच जर मिळणार नसेल तर मग ती गोष्ट करण्यात काय उपयोग हो आहे शेवटी आपण कशासाठी करतोय तू कशासाठी करतो आहे मानसिक स्वास्थ्य आपलं हा उद्योग का करतो आहे सर का करतायत जॉब संपल्यावर कशामुळे करतायत खूप आपलं कुटुंब सुखात राहिलं पाहिजे आणि जर एवढं सगळं करून तुमचं कुटुंब जर सुखात राहत नसेल तर मग ते करण्याचाच उपयोग काय उपयोग जसं मी सांगतो वयाच्या याच्या एकसष्टाव्या वर्षी तुझ्याबरोबर मी चालू शकेल किती मी म्हटलं त्यांना शेवटी काय काम व्हायचं हो आणि काय नाही काम व्हायचं हो हे ठरवा ना ठीक आहे माझ्यापैकी चारचाकी गाडी इथं नाही आहे पोरापाशी आहे आणि लोकांना समाधानासाठी आपल्याने लोकांच्या समाधानासाठी अरे काय राव देवा तुमच्यासारख्याला गाडी पाहिजे मी म्हणतो हाय पो पोरापाशी इथं मी एकटं राहत असं काहीतरी सांगावं लागलं त्यामुळे हा शेती हा विषय क्लिष्ट होत चाललेला आहे जसं शेतीचं स्वास्थ्य खराब झाले तसं शेतकऱ्याचं स्वास्थ्य खराब झालेलं आहे तुम्ही माना का ना का मानू आज दारू का पितात बहुतांश लोक दारू पिण्याचं कारण हे शेतीतले जे प्रश्न आहेत किंवा जे आपण उद्योग केलेले असतात बँकेमधून मॉर्गेज करून काही कर्ज काढलेलं असतं इकडं मागे उत्पादन होत नाही त्याच्यावर रिपेमेंट होत नाही मग दारू प्यायला लागतात दारू काय चांगलं हसत तोंड घेऊन दारू पित नाही कारण मी दारू आल्याबरोबर बसलेलो आहे वाकडं तिकडं तोंड होतं तो थोबाडाला ग्लास लावला तर आम्ही तर प्यायलेलो आहे त्याच्यामुळे चव माहीत नाही तोंड वाकडं तिकडं होतं किती वाकडं तिकडं करतात लोक म्हणजे मग हा आमिर्याने विचार करणं गरजेचं आहे तसं जर हे झालं दारू पिण्याचं समर्थन हा पण आता तुमच्यासोबतच शेतकरी हा हा तुम्ही का नाही पि नाही मग मग ते एक दोन्ही गोष्टी ना मग नाण्याच्या दोन्ही बाजू आहे ना मग काय नाही पित तर मग आता आमचं कर्तव्य आहे आम्ही जे ज्येष्ठ आहेत त्यांना चांगलं मार्गदर्शन करणं हे आमचं कर्तव्य आहे हे तुम्ही म्हणता येते समर्थन झालं बरोबर आहे पण मग आमचंही काहीतरी कर्तव्य आहे ना हर चालते वाय चालू पोरग त्याला थोडंसं किती लोक मोफत मार्गदर्शन करतो तो किती आहेत तुम्ही आता फेंडताय किती लोक आहेत तुमच्या पाहण्यात किती आहेत माझ्यात वाहन ते नाही एकही नाही